गेल्या काही वर्षामध्ये महागाईनं अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आमचं सरकार आल्यावर महागाई नियंत्रणात राहील असा दावा 2014 ज्या मोदी सरकारनं केला त्या मोदी सरकारच्या 10 वर्षाच्या काळातही महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती देखील विक्रमी वाढल्या आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांचे स्वयंपाकघरातील बजेट पूर्णपणे कोलमडलं आहे. LPG गॅस सिलेंडर आता 900 रुपयांवर पोहोचलंय. विशेष म्हणजे हा भाव गेल्या काही महिन्यांपूर्वी 1000 रुपयांहून अधिक झाला होता. मात्र 5 वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका आल्यात आणि LPG सिलेंडरचे भाव गेल्या 7 महिन्यांपासून वाढवले गेले नसल्याचं चित्र आहे. त्यामुळं लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कदाचित LPG सिलेंडरचे भाव अजून वाढू शकतात अशी भीती सर्वसामान्यांच्या माध्यमातून व्यक्त होतीये. खरं तर हॉटेल व्यावसायिक, ऑटो रिक्षा आणि LPG गॅस वाहनांसाठी घरगुती LPG गॅस सिलेंडरचा उघडपणे वापर होतोय. ही वास्तविकता नाकारून चालणार नाही. अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर ब्लॅकमध्ये विकलं जात आहे. हेच कारण आहे सध्या गॅस सिलेंडरची किंमत 900 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. जर गॅस सिलेंडरचा वापर फक्त घरगुती वापरासाठी झाला तर 300 रुपयांपर्यंत दर कमी होतील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.